नमस्कार, मी सुवर्णा तापटे। ओएस न्यूज चॅनलला लाखो दर्शकांची पसंती आणि भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। शिर्डीसह पंचक्रोशीतील घडामोडी पाहण्यासाठी ओएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शरद पवार विचारमंच राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी, मंगला दातीर तर राहाता तालुका कार्याध्यक्षपदी सुशीला शेवाळे यांची निवड झाली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलंय। पिंपळवाडी नजीकच्या कालभैरव मंदिरात पार पडलेल्या बैठकीत शरद पवार विचारमंचचे प्रदेश सचिव विनोद वहाडणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। आज राहुरी तालुका कार्याध्यक्ष शरद पवार विचारमंचपदी मंगलाताई दातीर व राहाता तालुका कार्याध्यक्षपदी सौ सुशीलाताई शेवाळे यांची आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने व आमचे प्रदेशाध्यक्ष अमितजी ढमाळसाहेब यांच्या सहकार्याने आज मी यांना जी नियुक्ती दिली त्या नियुक्तीबद्दल या ठिकाणी त्यांनी पदाचा स्वीकार केल्याबद्दल मी त्यांचा मनसे आभारी आहे। त्यांच्या हातून भविष्यामध्ये तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्या या ठिकाणी भक्कमपणे काम करतील व भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा गावोगावी कुटुंब प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या मेहनत करतील। तसेच पक्षांच्या मार्फत या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे मजदुरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध असतील अशी आशा व्यक्त करतो व त्यांना या ठिकाणी जी नियुक्ती दिली त्या नियुक्तीचा त्या पदाचा ते गैरवापर करणार नाही, भविष्यातील जनतेच्या हितासाठी कामं करतील अशी आशा व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला एकत्रित करून चालणारा पक्ष आहे आणि कुणावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळून देण्याची भूमिका या ठिकाणी पक्षाने पहिल्यापासून घेतलेली आहे। या ठिकाणी या महिलांनी जो प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाचं मी अभिनंदन करतो, त्यांना या ठिकाणी भविष्यात कार्यासाठी शुभेच्छा देतो। आदरणीय शरद पवार साहेबांचे मी खूप खूप आभार मानते। शरद पवार विचारमंच राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी वाडणे सर यांचे आभार मानते। जी निवड झाल्याबद्दल आदरणीय पवार साहेबांच्या वाडणे साहेबांच्या खूप खूप आभारी।